सध्या गोव्याचा समुद्र किनारी भाग वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रात्री 10 नंतर कर्णकर्कश आवाजाचं संगीत वाजवण्यास कोर्टाची बंदी असतानाही सुरू असलेल्या बेधुंद पार्ट्या, समुद्र किनारी भागांमध्ये वाढलेला ड्रग्सचा वापर, सीआरझेड आणि पर्यावरणाचं उल्लंघन करत सुरू असलेली बेसुमार बेकायदेशीर बांधकामं, डान्स बार आणि अशा अनेक कितीतरी इतर गोष्टी, या गोष्टींसाठी फक्त एक घटक जबाबदार आहे असं अजिबात नाही. यात सगळ्यांचा तेवढाच सहभाग आहे, मग ते किनारी भागातील राजकारणी असोत, व्यावसायिक असोत, पोलीस यंत्रणा असो वा इतर सरकारी यंत्रणा. गोव्याचा समुद्र किनारी भाग अनेक गोष्टींमुळे बदनाम असणं म्हणजेच पर्यायानं गोव्याचं पर्यटन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेवढंच बदनाम असणं. कारण दुर्दैवानं गोव्याचं पर्यटन म्हणजे इथे समुद्र किनारे हीच ओळख परदेशी पर्यटकांमध्ये रूढ झालेली आहे. गोव्यात एकेकाळी वास्कोतील बायणा हे ठिकाण वेश्या व्यवसायाचं केंद्रबिंदू होतं. त्या ठिकाणी जर चुकून सुद्धा एखादा चांगला माणूस गेला तर त्याला खुलेआम मुलगी पाहिजे का अशी विचारणा केली जायची. दुर्दैवानं तीच परिस्थिती सध्या बारदेसमधील कळंगूट, बागा आणि अन्य समुद्र किनारी भागांमध्ये पाहायला मिळते. तिथं जर एखादा माणूस आपल्या प्रेयसीला वा बायकोला घेऊन गेला तर तिथं येणारे आंबट शौकीन पर्यटक तिला त्याच वाईट नजरेनं पाहतात. आता ही ओळख आणि हे वातावरण तयार होण्यास कोण जबाबदार आहेत? आपले समुद्र किनारी भागातील राजकारणी, पोलीस यंत्रणेचं हे अपयश नाही का? सध्या समुद्र किनारी भागातील बेकायदेशीर गोष्टींवर आळा घालण्यासाठी पर्यटन मंत्री रोहन खाऊंटेंनी पावलं उचलली आहेत. पर्यटन खात्याची भरारी पथकं समुद्र किनारी भागांवरील चुकीच्या गोष्टींवर आळा घालत आहेत. पर्यटन खात्याच्या प्रयत्नांना पोलिसांची साथ आवश्यक असल्याचं मंत्री रोहन खाऊंटेंनी मागणी केली आहे. समुद्र किनारी भागात घडणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींमागे प्रचंड अर्थकारण घडत असतं. स्थानिक राजकारणी, पोलीस आणि इतर यंत्रणांकडून साथ मिळाल्याशिवाय या बेकायदेशीर गोष्टी घडूच शकत नाहीत. पण आता पर्यटन खात्यानं या गोष्टींविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानं समुद्र किनारी भागांमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतं. याचंच एक उदाहरण म्हणजे कळंगूट समुद्र किनाऱ्यावर अनेक वर्षांनंतर स्थानिक रात्रीच्या वेळी शांतता अनुभवत आहेत. आता कळंगूट पंचायतीनेही पर्यटन खात्याच्या धर्तीवर बेकायदेशीर बांधकामं आणि पहाटेपर्यंत कर्णकर्कश आवाजात चालणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पण महत्वाची बाब म्हणजे या मोठमोठ्या आस्थापनांना पंचायतीकडूनच ट्रेड लायसन्स दिलं जातं. जर या ठिकाणी चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी घडत असतील तर स्थानिक पंचायत त्यांचं ट्रेड लायसन्स थेट रद्द का करत नाही? या किनारी भागांमध्ये अशी काही मोठमोठी आस्थापनं आहेत ज्यांनी अक्षरशः समुद्र किनाऱ्यावर कब्जा मिळवत ते आता पाण्यापर्यंत पोहोचले आहेत. आता हेच उदाहरण पहा, प्लॅनेट गोवानं हे आपले बेट अक्षरशः पाण्यापर्यंत घातलेत. हे कायदेशीर आहे का? तर अजिबात नाही. या बेट्सचं आणखीन एक वेगळं गणित आहे. आम्हाला खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका बेड मागे प्रतिदिन 1,000 रुपये हप्ता राजकारणी आणि पोलिसांना दिला जातो. या अशा एका बेडवर प्रतिदिनी कमीत कमी 20 ते 25 हजारांची कमाई होते. मग बेकायदेशीर घातलेल्या प्रति बेड्स प्रमाणे पंचायत, आमदार, पोलीस सगळ्यांना हप्ता पोचतो. काही वर्षापूर्वी मायकल लोबो कळंगूटचे आमदार असताना त्यांनी क्रिकेटर्स क्लब या आस्थापनावर आपण स्वतः हजर राहत बुलडोजर फिरवला होता. पण कालांतरानं मायकल लोबो मंत्री झाले आणि त्यानंतर या क्लबवर कधी कारवाई झालीच नाही. पर्यटन खात्यानं बेकायदेशीर टाउटवर कारवाई सुरू केली आहे. हे टाउट म्हणजे मस्तवाल बनलेले आहेत. याचं कारण हेच पर्यटकांची फसवणूक करत त्यांना हॉटेलमध्ये नेतात, हॉटेलवाल्यांना गिराईक घालतात आणि त्यांचं तिथंही सेटिंग असतं. उदाहरणार्थ मिरामार सर्कल, सांता मोनिका जेटी या पणजीतील पर्यटन स्थळांवर साधारण 50 टाउट आहेत. पोलिसांच्या देखत हे टाउट पर्यटकांना टोपी घालतात. मग पोलीस त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत? याचं कारण म्हणजे प्रत्येक टाउट हा दर दिवशी पोलिसांना 500 रुपयांचा हप्ता देत असतो. म्हणजे 50 गुणिले 500 हे 25,000 होतात. हे टाउट पर्यटकांना फक्त बोटिंगची सेवा देतात असं नाही तर त्यांना वेश्या पुरवण्याचंही काम करतात. सरकार एका बाजूला गोव्याला पर्यटनाची राजधानी म्हणून प्रोजेक्ट करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पर्यटनातील ही घाण गोव्यात वाढतच आहे. पण पर्यटन खात्यानं सध्या पुढाकार घेत सुरू केलेला कारवाईचा धडाका हा असाच सुरू राहणं गरजेचं आहे. आधी गोव्याची ओळख ही मंदिरे, चर्च आणि इथल्या निसर्गामुळे होती, ती आता ड्रग्स, सेक्स आणि कसिनोंनी व्यापली. हे खरोखरच दुर्दैवी.